पाचपावली पोलिसांचे तपास पथक पेट्रोलिंग करीत असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कमाल टॉकीज समोर चौकात संशयितरित्या मोटरसायकलवर बसलेल्या इसामाला पोलिसांनी ताब्यात घेतले. इसामाकडून लोखंडी चाकूसहित बजाज पल्सर जप्त करण्यात आली. नंबर नसलेल्या वाहनाबद्दल सखोल विचारपूस केली असता आरोपीने वाहन कलमना पारडी भागातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तपास पथकाचे आहे ज्ञानेश्वर भोगे, इम्रान शेख, गगन यादव, रोमेश मान्यवार, संतोष शेंद्रे हे लोक पेट्रोलिंग करीत होते. त्यांना कमाल चौक मध्ये एक माणूस संशयित रूप मध्ये दिसला. पल्सर गाडी होती त्याच्याकडे. त्याला विचारपूस केली, त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे आपला चाकू मिळून आला. त्याचा नावगापत्ता विचारला, त्याने सांगितलं की त्याचं नाव विक्की और बिट्टू शमशेरिया आहे. त्याचा क्राईम रेकॉर्ड पाहिला तर त्याचा सदरला त्याच्यावर गुन्हे दाखल आहे वाहन चोरीचे. त्याला पोलीस स्टेशनला आणला, गुन्हा दाखल केला, त्याला अरेस्ट केला आणि त्याच्याकडून एक 60,000 रुपयाचा मुद्देमाल पल्सर गाडीची जप्त केली. ते त्यांनी कुठून आणली असं विचारलं असतं, त्यांनी म्हटलं की कळमना आणि पाळडी भागात त्यांनी चोरलेली आहे. त्यावर त्यांनी कबुली दिलेली आहे. सध्या तपास सुरू आहे. नाही, याच्यासोबत कोणीच नव्हता, हा एकटाच होता हा. आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून गुन्हा दाखल करून अरेस्ट केलेली आहे आणि तो सध्या सेंट्रल जेलला आहे. जी कारवाई आहे ते आमचे ज्ञानेश्वर भोगे, इम्रान शेख, संतोष शेंद्रे, गगन यादव या पार्टीने केलेली आहे.